नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं पण आणि त्यासाठीचं मिश्रण कसं तयार करायचं हे बघणार आहोत. त्यासाठी आपण एक मोठी कैरी घेतलेली आहे. तुम्हाला हे कैरीचं पण जितकं बनवायचं असेल त्यानुसार कैरी ही कमी किंवा जास्त घ्या. आता घेतलेली कैरी ही व्यवस्थित अशी साळून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता या कैरीच्या फोडी एका भांड्यामध्ये टाकून हे बुडेल इतकं यामध्ये पाणी टाकून घेतोय. आता मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं या कैरीच्या फोडी आपण शिजवून घेतोय. 5 ते 6 मिनिटांनंतर यावरून झाकण काढून घेऊ. तर 5 ते 6 मिनिटांमध्ये ह्या कैरीच्या फोडी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. चमच्याच्या मदतीने ह्या चेक करून घ्यायच्या. अशा पद्धतीने मऊसूत हे शिजलेलं आहे तर गॅस बंद करून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ. हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरीचा गर टाकून घ्यायचा. आता हा कैरीचा गर मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित असा बारीक दळून घेऊ. तर हा गर आपण व्यवस्थित असा दळून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकण्यासाठी आपण जितका हा कैरीचा गर घेतलेला असेल तितकीच साखर ही घ्यायची. आता हा कैरीचा गर आपण पुन्हा एका भांड्यामध्ये काढून घेतोय. यामध्ये घेतलेली साखर ही टाकून घ्यायची. आता हा गर आणि साखर मिक्स करून घेऊ. ही साखर पूर्णपणे यामध्ये विरघळेपर्यंत हे मिश्रण अशा पद्धतीने सतत हलवत राहून शिजवून घ्यायचं. हा कैरीचा गर दळून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यात अगदी थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे लो टू मीडियम फ्लेमवर घट्टसर होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. हे मिश्रण अशा पद्धतीचं झालं की गॅस हा बंद करून घ्यायचा. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण अशा पद्धतीच्या गाळणीच्या मदतीने गाळून घेतोय. हे गाळून घेतल्यानंतर यामध्ये शेवटी हा जो कैरीचा चोथा उरतो यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे गाळून घेऊ. तर हे गाळून घेतलेलं मिश्रण आपण अशा पद्धतीच्या एका काचीच्या बरणीमध्ये भरून घेतोय. तर हे तयार करून घेतलेलं कैरीच्या पण्यासाठीचं मिश्रण तुम्ही जवळपास 2 महिने वापरू शकता. आता हे कैरीचं पण बनवण्यासाठी आपण ग्लासमध्ये आईस क्यूब म्हणजेच बर्फ टाकतोय. त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं हे कैरीचं मिश्रण टाकून घ्यायचं. तर 2 चमचे हे मिश्रण आपण यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता. आता यात थंडगार मस्त असं पाणी टाकून घेऊ. आता दोन्हीही ग्लासमध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण आवडीनुसार वेलची पावडर टाकून घेऊ. त्यानंतर थोडीशी जिरे पावडर, त्याचबरोबर थोडीशी काळे मिरे पावडर आणि काळं मीठ. आता हे सगळं साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळं साहित्य कमी किंवा जास्त टाका. अशा पद्धतीने हे पण तयार केल्यानंतर तुम्ही यामध्ये आवडीनुसार आणखी आईस क्यूब टाकूनही हे घेऊ शकता. तर तयार करून घेतलेल्या कैरीच्या मिश्रणापासून तुम्ही हे कैरीचं पण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कधीही बनवून पिऊ शकता. तर मग या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे कैरीचं पण नक्की बनवून बघा. आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.